प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत योजनेअंतर्गत आपण भारताला टीबी मुक्त करायचं धोरण आहे. त्यानुसार आपण आपल्या मालेगाव महानगरपालिकेतर्फे घरोघरी आशांना सर्वे करायला सध्या पाठवत आहोत. तर माझे एक आवाहन आहे की त्यांना निश्चित त्या संदर्भात सहकार्य करावे. त्या सर्वेमध्ये त्याचे दोन क्रायटेरिया आहे, 60 वर्षावरील काही सदस्य, 60 वर्षावरील सगळे सदस्य आणि 18 वर्षावरील सदस्य की जे मागील पाच वर्ष त्यांना टी बी झालेला आहे अशा रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक. दुसरं की त्यांना मधुमेह असेल म्हणजेच डायबिटीज, त्यांना हायपरटेन्शन असेल म्हणजे बीपीचा आजार असेल, किंवा त्यांना दुसरं त्यांचा बॉडी मास इंडेक्स कमी असेल, धूम्रपान करत असणारी लोक, अशा सर्व सदस्यांची आपल्याला नाव नोंदणी करून घ्यायची आहे. ज्या आशा घरोघरी येत आहे त्यांच्याकडे त्यांनी नाव नोंदणी करायची आहे. याचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे की आपल्याला टी बी मुक्त भारत करणे हा तर महत्त्वाचं धोरण आहे, हा उद्देश आहे. आणि ही जी बीसीजी लसीकरण आपण देणार आहे, बीसीजीचं लसीकरण होणार आहे, तर ते अतिशय प्रभावशाली आहे, सुरक्षित आहे, त्याचा कुठलाही दुष्परिणाम आढळणार नाही. तरीही मी मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त तथा प्रशासक आणि आरोग्य विभाग या वतीने मी आवाहन करते की सर्वांनी या संदर्भात आम्हाला मदत करा. ही जी लस असणार आहे मॅडम ती मोफत असणार आहे ना? हो, ही लस पूर्णपणे मोफत असणार. आणि ती साधारणतः कधी देणार, म्हणजे सर्वे झाल्यानंतर? हो, मे ते जुलै पर्यंत आमचा सर्वे चालणार आहे आणि त्यानंतर लस उपलब्ध झाल्यानंतर इमिजिएट आम्ही लस देणार आहे. ठीक, खूप खूप धन्यवाद मॅडम. जसे आपण ही माहिती दिली अतिशय महत्त्वाची, त्या पद्धतीने मालेगावात आता स्वाईन फ्लूच्या संदर्भात थोडीशी माहिती आपण द्यावी, लोकांनी काय काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मालेगावातले काय पोझिशन आहे. सद्यस्थितीत मालेगावात एकच रुग्णाचा मृत्यू दुर्दैवाने ओढावला होता आणि त्या संदर्भात लोक नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. जर काही प्राथमिक लक्षणे जसं सर्दी, थंडी, ताप आहे, खोकला आहे किंवा घसा दुखणे, अंग दुखणे अशा पद्धतीची जर काही लक्षणं आढळली तर त्वरित मालेगाव महानगरपालिकेचे जे 14 नागरी आरोग्य केंद्र आहेत, आपला दवाखाना आहे, उपकेंद्र आहेत आणि 2 आहेत, तर तिथे त्वरित जाऊन संपर्क साधावा. मॅडम, स्वाईन फ्ल्यू संदर्भात मालेगाव महानगरपालिकेची काय काय तयारी आहे? सर, प्राथमिक जर लक्षणं आढळली तर नक्कीच जे आपले रुग्णालय आहेत आणि दवाखाने आहेत त्या तिथं जाऊन डॉक्टरांना त्वरित दाखवणे आणि जर त्या आजाराचा गंभीर स्वरूपाचा जर तो आजार असेल तर सामान्य रुग्णालयात ती तयारी होणार आहे. तिथं औषधं पण उपलब्ध आहे आणि तिथं एक स्वतंत्र कक्ष ते स्थापणार आहे. अशा पद्धतीची एक लाईन आहे आपली गाईडलाईन. खूप खूप धन्यवाद, थँक्यू मॅडम. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या